महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच आता नाशिक दिंडोरी मतदारसंघात माकपने दावा केला. माकपचे माजी आमदार जे पी गावित यांनी दिंडोरीतून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्यानं लढा दिला आहे, त्यामुळे इथली जनता माकपच्या पाठीशी असल्याचा दावा गावितांनी केलाय. आता लोकांना वाटतंय की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतात एवढी ताकद त्यांच्याकडे आहे, आणि त्याच भरोश्यावरती त्याच विचाराने आम्ही ही जागा मागतोय. आणि आम्हाला खात्री आहे की आमची जी मतं आहेत ती 1.5 ते 2 लाखापर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची हातातली मतं आहेत.